कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर तब्बल 22 दिवस कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यात आली. मंगळवारी लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणल्यानंतर पहिल्या टप्प्यातील शहरातील प्रमुख मार्गावर काही काळाकरिता वाहतूक व्यवस्था कोलमडली. भूमिगत गटार योजना कामामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागला. भूमिगत गटार योजनेकरिता प्रमुख मार्गावर खोदकाम करण्यात आले आहे, त्यामुळे ठाकरे मार्केट ते छत्रपती शिवाजी महाराज चौकपर्यंत एकेरी वाहतूक सुरू आहे. जिल्ह्यात मार्च महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्गाने कव्हर केला. एप्रिल महिन्यात कोरोनाबाधित रुग्णसंख्या आणि मृत्यूकांची वेगाने वाढत असल्याने लॉकडाऊन अंतर्गत जिल्हा कडक निर्बंध घालण्यात आल्याने शहरातील स्तरावरील फारशी गर्दी दृष्टीत पडत नसे. लॉकडाऊनच्या कालावधीत प्रमुख मार्गावर भूमिगत गटारी योजनेकरिता खोदकाम हाती घेण्यात आले, मात्र गर्दीच रस्त्यावर राहत नसल्याने वाहतूक सुरळीत होती.